पाटील आडनाव लावायची गरज नाही हो, मराठा हा पाटीलच आहे. राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात पण अंधारेंसारख्या नाटकी अजिबातच नसाव्यात. त्या म्हणतात की मनोज जरांगे पाटील जे आहे तो यांचा आरक्षणावरचा फोकस हल्लाय. मला वाटतं की सुषमा अंधारे यांच्यावरचा मीडियाचा फोकस जो आहे तो जरांगे पाटील आल्यापासून बाजूला गेल्यामुळं कुठेतरी प्रसिद्धीत येण्यासाठी ही धडपड आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा जे आहे ते निस्वार्थीपणे राज्यभरात काम करतायत. राज्यभरातील मराठे जे आहेत ते पेटून उठलेले आहेत आणि सध्या जे आहे ते आपल्या समाजासाठी आर्थिक मागासलेपण जे आहे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज जो आहे तो अनेक ठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत जे आहे ते खूप मोठ्या उत्साहात करतोय. मग कुठे हत्ती घेऊन येतात, कुठे 100 जेसीबीने जे आहे ती फुलांची उधळण होते आणि हे जे आहे ते आपल्यासाठी कोणीतरी निस्वार्थीपणे काम करतोय म्हणून मराठा समाज जो आहे तो अशा पद्धतीचा उत्साह दाखवत आहे. आणि म्हणून काय मग आर्थिक मागासलेपण जातं का? अजिबात नाही. हे कुणीतरी याचा जर संबंध जोडत असेल तर मला वाटतंय की त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्यांचा मराठा समाजावर जी आहे ती पहिल्यापासून असलेली चीड आहे. मराठा समाजामध्ये जरांगे पाटील असतील किंवा अनेक कुणी असतील, पाटील आडनाव लावायची गरज नाही हो, मराठा हा पाटीलच आहे एवढं लक्षात ठेवा. आणि मी एक स्टेटमेंट ऐकलं सुषमा अंधारे, मी मागच्याच वेळी सांगितलं की राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात पण अंधारेंसारख्या नाटकी अजिबातच नसाव्यात. आणि हेच नाटक पुन्हा पाहायला मिळालं. त्या म्हणतात की मनोज जरांगे पाटील जे आहे तो यांचा आरक्षणावरचा फोकस हल्लाय. मला वाटतं की सुषमा अंधारे यांच्यावरचा मीडियाचा फोकस जो आहे तो जरांगे पाटील आल्यापासून बाजूला गेल्यामुळं कुठेतरी प्रसिद्धीत येण्यासाठी ही धडपड आहे. आणि जरांगे पाटलांविषयी बोलण्यापेक्षा मराठा समाजाविषयी जो काय राग आहे ना तो याच्या आधी सुद्धा तुमची जी भाषण व्हायरल झाली त्यातून दिसलेलाच आहे. परंतु या सगळ्या स्टेटमेंट मधून सुद्धा मराठा समाजाविषयी तुमच्या मनात असलेला राग जो आहे तो वारंवार जाहीर होताना दिसतोय. त्यामुळे मराठ्यांच्या नादाला तर अजिबातच लागू नका. मराठा समाजाचं आंदोलन व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे, न्याय मिळेलच. परंतु तुमच्यासारख्यांनी स्वतःच्या जातीचं भांडवल करून प्रसिद्धी मिळवून दुसऱ्याच्या जातीला बदनाम करणं हे कृपया थांबवावं.